मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न, तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 26 सेंटीमीटर असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती. आता शंकू दिसायला कसा असतो, तर शंकू तुम्ही म्हणू शकता की शंकू म्हणजे काय, तर एक प्रकारे नरसाळं. जे नरसाळं असतं ते उलट्या प्रकारे जर तुम्ही ठेवलं तर ते असतो तुमचा शंकू. नरसाळं अशा प्रकारचं असतं, जर तुम्ही गावाकडच्या भागातील असाल तर तुम्हाला माहिती असतं की नरसाळं कशा प्रकारचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण बेसिक समजून घेऊ की ही जी बाजू असते हे ह्याच्यावरती काय पडतो, लंब पडतो ह्या त्रिजेवरती. ही असते तुमची त्रिजा. खाली कसा असतो, तो गोल असतो. तर गोलमध्ये काय होतं, बरोबर सेंटरमधून लाईन मारली तर हा पूर्ण व्यास असतो. अर्धवट केलं तर ही काय असते, तुमची त्रिजा असते. ही झाली तुमची काय, ही उंची. आणि ही जी बाजू असते ह्या तिरकस बाजू आहे, ह्या तिरकस बाजू आहेत, ह्या तिरकस बाजू आहे, ह्याला काय म्हणतात, तिरकस उंची म्हणतात. तिरकस लांबी पण म्हणू शकता, स्लँट हाईट किंवा उंची. तिरकस उंची सगळ्यात चांगला शब्द आहे याच्यासाठी. बघा, तुम्हाला शंकू कळाला, आता शंकूमधल्या बेसिक गोष्टी कळाल्या. आता घेऊया आपण काय दिलेलं आहे ते बघूया. हा शंकू काढला. आता तुम्हाला दिला आहे की हा त्रिकोण आहे, ह्याच्यामध्ये उंची किती आहे, 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर एवढी उंची आहे. त्यानंतर त्रिज्या, आता हा जिथं कट करतो हा बरोबर मध्ये कट करतो, म्हणजे ह्या साईडला जेवढं अंतर असेल तेवढंच ह्या साईडला अंतर असेल. तर ही म्हणजे एवढी लांबी, इथून जेवढं कट केलेलं आहे तिथून एवढी लांबी. तर हे काय असणार आहे, तुमची त्रिज्या. आणि ही किती आहे, 7 सेंटीमीटर दिलेली आहे. आता जर मी हा जर त्रिकोण बाजूला काढला तर हा कोणता त्रिकोण होईल, काटकोन त्रिकोण होईल. हा होईल तुमचा काटकोन त्रिकोण, म्हणजे ज्याची उंची 7 आहे, इथे काटकोन झालेला आहे. इथे 7, इथे 24 उंची आहे, हाईट पाया ज्याला म्हणतो आपण तो 7 आहे. आणि हे काय झालं, त्याच्यासाठी कर्ण. आणि इथे शंकूच्या भाषेत बोलायचं झालं तर ही तिरकस उंची झालेली आहे. स्लँट हाईट म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये, स्लँट हाईट. ठीक आहे, तर हा झाला स्लँट हाईट, ज्याला एल म्हणून लिहितात, याला एच म्हणून लिहितात, याला आर रेडियस म्हणून लिहितात. हे झालं सर्व. तर ह्याच्यामध्ये बघा, पायथागोरसचा थेरम वापरायचा आहे आपल्याला, कर्ण काढायचा आहे. का काढायचा आहे, कारण की त्रिकोणाचे वक्र पृष्ठफळ म्हटलेलं आहे, सॉरी शंकूचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. आणि त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. पाया किती आहे, पाया म्हणजे 22/7, आर म्हणजे हा 7 आहे. आता एल म्हणजे कर्ण ह्याच्या संदर्भात, किंवा हा जो पार्ट आहे आपण हा त्रिकोण इथेच काढलेला आहे, तर तुम्हाला कर्ण काढणं गरजेचं आहे. तर कर्ण मी पायथागोरसच्या थेरममध्ये सांगितलेलं आहे की 3 ट्रिपलेट आहेत, जे कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेणारी कमिशन असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, रेल्वे असो, MPSC असो, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, सरळ सेवा भरती असो, त्यांचे फेवरेट ट्रिपलेट आहे 3, 4, 5. हा एक ट्रिपलेट. आणि ह्याच्या पाड्यामध्ये, आता एक ट्रिपलेट घेतला, ह्याच्या पाड्यामध्ये घेतला, प्रत्येकाला 2 ने गुणाकार केला, 3 × 2 = 6, 4 × 2 = 8 आणि 5 × 2 = 10. हा एक ट्रिपलेट झाला. परत ह्याला 3 ने जर गुणलं, समजा पहिल्या ट्रिपलेटला, तर गुणीला 3 केल्यानंतर 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15. तर हा पूर्ण एक ट्रिपलेटच झाला. हा बेसिक ट्रिपलेट आहे त्याचा. तर त्याच्यामुळं हा ट्रिपलेट लक्षात ठेवा, त्याच्या पाड्यामध्ये जसं जसं वाढत जाईल, म्हणजे हे जर बेस आणि पाया आणि उंची असतील तर हा तुमचा काय असतो, कर्ण असतो. आणि हे काय असतं, त्रिकुट असतात पायथागोरसचे. तर ही त्रिकुट झालेले आहेत. तर हे त्रिकुट 3, 4, 5, ठीक आहे, हा झाला. दुसरा त्रिकुट आहे 5, 12 आणि 13. तिसरा त्रिकुट आहे 7, 24 आणि 25 चा. आता 25 वाला आपण डिफाईन करून दाखवणार आहोत. तर आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार माहिती आहे की कर्णाचा वर्ग बरोबर काय असतं, उंचीचा वर्ग म्हणजे 24 चा वर्ग प्लस त्रिजेचा किंवा इथे पायाचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग. 24 चा वर्ग किती होतो, तर 576 आणि 7 चा वर्ग 49. 576 प्लस 49 किती होतात,
9 आणि 6 5 15 हातचाला 1, 7 आणि 4 11 आणि 12 हातचाला 1, 5 आणि 1 6, म्हणजे 625 कर्णाचा वर्ग बरोबर काय आलेला आहे 625. तर 625 हा कशाचा वर्ग आहे, तर 25चा वर्ग आहे. तर इथे कर्णाचा वर्ग दिलेला आहे, तर हा वर्ग वर्ग जर कॅन्सल केला तर कर्ण बरोबर काय भेटलेलं आहे तुम्हाला 25. म्हणजेच तुम्हाला कळालं की एल जी भेटलेली आहे, जी स्लांट हाईट शोधत होतो ती किती आलेली आहे, 25 आलेली आहे. आणि तुम्हाला काय विचारलं, शंकूचे वक्र पृष्ठफळ काय विचारलेले आहे, तो काय आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ, पाय आर एल. आर असते त्रिजा, पाया म्हणजे 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिजा जी दिलेली आहे 7, एल आपण जो आता कर्ण काढला तो किती आहे 25. 7 7 कटले, 22 × 25, 25 × 50 हातचे आले 5 आणि 25 × 50 आणि 5 55 म्हणजे 550 एवढं त्याचं उत्तर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. आपण विद्यार्थ्यांसाठी खूपच माफक दरामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज घेऊन आलेलो आहे. फक्त 59 रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला एखाद्याला एखादे चॅप्टर्स म्हणजे सर्व चॅप्टर शिका, मी तर म्हणतो एक फक्त 59 रुपयामध्ये सर्व चॅप्टर शिकायचे असतील तर फक्त 59 रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे. तसंच ह्याच्यासोबत एक ॲडिशनल बेनिफिट असं की आपण टेलिग्रामवरती एक ग्रुप्स तयार केलेला आहे. जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता, त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन दिल्या जाईल. तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला जर स्वतःहून सर्च करायचं असेल तर @gnitgnit1 असं सर्च करा टेलिग्रामवरती आणि तुम्हाला तिथे मॅथ्सचा ग्रुप भेटेल. म्हणजे तुमचे गणिताचे डाऊट्स पाठवा, तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटेल. धन्यवाद.